ओम श्री भोजराजाय नमः। जय जय सद्गुरु भोजराजाय नमः। आजनसरा श्री संत भोजाजी महाराजांची जन्मभूमी, महाराजांच्या चरण कमलांनी पावन झालेली पुण्यनगरी। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, यातही विदर्भ म्हणजे सर्वसंपन्न असा प्रदेश। नागपूर हिंगणघाट पांढरकवडा महामार्गावर वडनेरपासून पश्चिमेस 11 किलोमीटर अंतरावर वर्धा नदीच्या तीरावर वसलेलं हे एक छोटंसं गाव आजनसरा। तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धामधलं हे आजनसरा गाव आजच्या घडीला एक नामवंत तीर्थक्षेत्र बनलं आहे। दररोज इथं दुःखी कष्टी लोकांची भोजाजी महाराजांच्या ह्या दरबारात रीघ लागलेली असते आणि दर बुधवारला तर हा सोहळा बघून मन भारावून जात। अख्ख्या विदर्भातच काय, पण संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव विशेष स्थान असेल तर ते म्हणजे आजनसरा, जिथं फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन पुण्या मुंबई नागपूरपासून लोक येतात। मोठ्या मनोभावानं पुरणपोळी आणि तुपाची वाटी भाविक भक्त प्रसाद म्हणून बाबांना अर्पण करतात। हा प्रसाद विनाकारणच नव्हे, 5 बुधवार उपवास करून भोजाजी बाबांची उपासना करून रोग कुष्ठ दुःख ह्यापासून मुक्ती मिळाल्याबद्दल आणि सर्व मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल भक्त बाबांच्या चरणी शरण जातात आणि कृतज्ञता व्यक्त करतात। बाबांच्या सेवेशी पुरणपोळीचा हा नैवेद्य प्रसाद असतो, असा एकही भक्त सापडणार नाही जो भोजाजी बाबांना शरण आला आणि खाली हातांनी वापस गेला। श्री संत भोजाजी महाराजांची समाधी आजही जागृत आहे, पावन आहे, याची प्रचिती आजही भक्त लोक घेत आहेत। कोड कुष्ठ फीट अशा अनेक प्रकारच्या व्याधी बाबांच्या कृपेने दूर झाल्यात। बाबांचे साक्षात्कार चमत्कार अवर्णनीय आहेत। जो जो बाबांना शरण आला त्यांनाच खरा आत्मानुभव प्राप्त झाला। बाबांच्या मंदिरात समाधीवर नतमस्तक होऊन जो हृदयपूर्ण भोजाजी बाबांची आराधना करतो, त्या दुःखी जनांची दुःख पीडा अडचणी समस्या क्षणात सुटतात, असा अपूर्व संयोग इतरत्र कुठेही बघावयास मिळणार नाही। अशा ह्या आत्मलीन आत्मसागर परब्रह्मलीन श्री संत सद्गुरु भोजाजी महाराजांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम। श्री संत भोजाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1800 सुमारास झाला। महाराज हे आजन्म ब्रह्मचारी सदैव विठ्ठल भक्तिलीन थोर महापुरुष संत होते। 19व्या शतकाच्या काळात इथं फक्त बाबांची समाधी होती, आज इथं भव्य दिव्य मंदिर उभं झालं आहे। लोकांची दिवसेंदिवस गर्दी तर वाढतच आहे। उन्हातानात भाविक भक्त मोठ्या मनोभावानं बाबांसाठी प्रसाद म्हणून स्वयंपाक करतात, भोजनदान करतात। असे हे पुरणपोळी प्रसादाचे एकमेव स्थान महाराष्ट्रात इतरत्र कुठेही आढळणार नाही। श्री संत भोजाजी महाराजांचे परमभक्त देवाजी बुवा यांनी चैत्र एकादशीला बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात केली। हे विशेष महत्त्व प्राप्त झालेलं गाव म्हणजे आजनसरा आणि फक्त आजनसराचं।